रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भाजपा नगरसेवकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने गोळी घासून गेल्यानं ते बचावले आहेत. विशाल उर्फ जिंकी सुभाषचंद्र खंडेवाल असं जखमी नगरसेवकाचं नाव आहे. देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष विद्यमान नगरसेवक जिंकी उर्फ विशाल खंडेलवाल गुरुवारी सायंकाळी त्यांच्या बाजारपेठ येथील कार्यालयाजवळ काही नागरिकांसोबत बोलत उभे होते. यावेळी दुचाकीवरून तिघे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी खंडेलवाल यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने त्यांना गोळी लागली नाही, मात्र पळताना पडल्यानं ते किरकोळ जखमी झाले आहेत. खंडेलवाल यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आज संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास देहू रोड कॅन्टोन्मेंटचे नगरसेवक विशाल खंडेलवाल आपल्या कार्यालयाच्या बाहेर उभे असताना दोन गुन्हेगार मोटरसायकलवरून आले आणि त्यापैकी जो मागे बसलेला होता त्याने त्यांच्या दिशेने एक गोळी फायर केली, परंतु ती गोळी चुकलेली आहे, ती त्यांना लागलेली नाही किंवा त्याच्यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. घटनास्थळावर मिळालेले काही क्ल्यूज आणि इतर गोष्टीवरून आरोपींचा शोध चालू आहे. तसंच नगरसेवक श्री खंडेलवाल यांच्याकडे सुद्धा विचारपूस करून याच्यामध्ये काही कोणी संशयित किंवा काही वाद किंवा काही दुश्मनी आहे का याचा आम्ही शोध घेत आहोत. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व कार्यक्षम नगरसेवक विशाल खंडेलवाल उर्फ जिंकी यांच्या कार्यालयाच्या बाहेर काल दोन अज्ञात व्यक्तीने जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा प्रथमतः मावळ तालुक्याच्या जनतेच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो. देवरोड शहर हे व्यापारी आणि मिनी भारत म्हणून आपल्या संपूर्ण देवरोड शहराची ओळख आहे. खऱ्या अर्थाने देवरोडचा व्यापारी वर्ग सुरक्षित राहिला पाहिजे. या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरक्षित वाटलं पाहिजे आणि याबाबत या देवरोड शहरातली शांतता सुव्यवस्था या ठिकाणी कुठंतरी पोलीस खात्याच्या माध्यमातून कमी पडत आहे आणि सातत्याने देवरोड शहरामध्ये होणारे वेगवेगळ्या घटना हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. काल विशाल खंडेलवाल सुदैवाने त्यांना त्या ठिकाणी गोळी लागली नाही आणि ते त्याच्यातून बचावले. ज्यांनी हा भ्याड हल्ला केला त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशा स्वरूपाची मागणी आजच्या आमच्या मुकमोर्चाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करत असताना देवरोड शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित कायदा व्यवस्था या ठिकाणी निर्माण करत असताना त्याला सुरक्षित संपूर्ण आधार देण्याचं काम या ठिकाणी पोलीस खात्याचं आहे. प्रामुख्याने देवरोड शहरात असलेले जुगार मटके दारूचे धंदे हे देखील या निमित्ताने बंद झाले पाहिजे ही या आमच्या आजच्या मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान असणार आहे आणि त्या पद्धतीने ते झालं नाही तर यापेक्षाही पुढच्या काळात मोठं उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्हाला करावं लागेल. देवरोड शहरातल्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी या कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून आधार देण्याचं काम म्हणून आणि विशाल खंडेलवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशा स्वरूपासाठी आम्ही आज या ठिकाणी हा मूक मोर्चा करत आहोत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.